गणेशपेठ परिसरातील श्री हिंगुलांबिका देवी मातेस शुक्रवारी श्री पद्मावती देवी मातेचा अवतार करण्यात आला होता। गणेशपेठ परिसरातील श्री हिंगुलांबिका मंदिरात देवी मातेला विविध अवतारांची सजावट करण्यात येते। देवी मातेचं रूप पाहण्यासाठी भक्तगणांची इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। विविध धार्मिक कार्यक्रमही इथं भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत असून मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणानं भारावून गेला आहे। दरम्यान शुक्रवारी हिंगुलांबिका देवी मातेला पद्मावती देवी मातेचा अवतार करण्यात आला होता। यासह दररोज सकाळी अभिषेक, आरती, महापूजा आदी कार्यक्रमांना मान्यवरांसह भक्तगणांची गर्दी हिंगुलांबिका मंदिरात दिसून आली। दरम्यान शुक्रवारी हिंगुलांबिका मंदिरात छबिना मिरवणूक तसंच आरती रोहन राजेश महिंद्रकर यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती प्रतीक दत्तात्रय पुकाळे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर फुलून गेला होता। दरम्यान सार्वजनिक नवरात्र महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्रशांत बाबर, सचिव दत्तात्रय मेनकुदळे, उपाध्यक्ष शिवानंद सावळगी, मिरवणूक प्रमुख निलेश शिंदे, सदस्य अविनाश हत्तरकी यांनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिर इथं सदिच्छा भेट दिली। यावेळी श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष किसन गर्जे यांनी शाल, श्रीफळ, श्री हिंगुलांबिका देवी मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी विजय पुकाळे यांच्यासह श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी तसंच श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते।